नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे, एबी न्यूजच्या सकाळ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जाणून घेऊ आतापर्यंतच्या ठळक आणि विशेष घडामोडी. दुर्दैवी घटना. श्रीगोंदा तालुक्यातील महांडुळवाडी येथील सुप्रिया गुलदगड, वय 24 वर्ष, या महिलेचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू. ही घटना काल सकाळी 8 वाजता घडली. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद. जिल्हा परिषदेच्या शाळेतील 1000 लिटर खाद्यतेल, मुदतबाह्य मोहरी, जिरी, हळद या वस्तूंना देखील जाळ्या लागण्याची परिस्थिती. कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारातील तांदळाचे वाटप करण्यात आले. मात्र श्रीगोंदा तालुक्यात पूरक पोषण आहारातील 1000 लिटर खाद्यतेल वापरात न आल्याने मुदतबाह्य झाले असून यास जबाबदार कोण? पालकांकडून प्रश्न. प्रवारानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन, कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील, उपाध्यक्ष विश्वासराव कडू व सर्व संचालक व अधिकारी यांच्या हस्ते पार पडले. मोठी आनंदाची बातमी, श्रीगोंद्याचे सुपुत्र हरीश खेडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर. ते श्रीगोंद्याचे सुपुत्र असून अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाध्यक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल श्रीगोंदेकरांकडून त्यांचे कौतुक होत आहे. ज्येष्ठ नेते माननीय श्री प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी खेडकर साहेबांचे विशेष अभिनंदन केले. ग्रामपंचायतीवर खासगी प्रशासकाची नियुक्ती करता येणार नाही. न्यायालयात 24 ऑगस्टला पुढील सुनावणी. तोपर्यंत शासनाने मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून खासगी व्यक्तीची नेमणूक न करता तोपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी असे न्यायालयाने सरकारला बजावले. मोठी बातमी, संगमनेर तालुक्यातून युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पोलिसांकडून अटक. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ते आंदोलन करत होते. कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड सेंटरला कर्जतचे तहसीलदार सन्माननीय नानासाहेब आगळे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. कोरोना रुग्णांच्या तक्रारी समजून घेतल्या. कर्जत तालुक्यात मागील 24 तासात तब्बल 24 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्जत तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 376 पार. कर्जत तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजिद पठाण यांची तर शहराध्यक्षपदी जोहीन सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची कोरोनावर मात, हॉस्पिटलमधून कामकाज सुरू. समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे यांनी दिली. आमदार लोकनेते निलेशजी लंके यांनी घेतली थेट भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख माजी संरक्षण मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची. अहमदनगर जिल्ह्यातील 23 गावातील के रेंजच्या प्रश्नाबाबत वास्तव सर्व भौगोलिक स्थितीचा आढावा निवेदनाद्वारे पवार साहेबांना सुपूर्द करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसरात आतापर्यंत कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यास यश आलेले आहे. परंतु ढवळगावात खबरदारीचा उपाय म्हणून व कोरोना संक्रमण टाळण्यासाठी पुढील 2 दिवस गाव पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे अशी माहिती ढवळगावचे सरपंच मालतीताई ढवळे व उपसरपंच रवींद्र शिंदे यांनी दिली. श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर गावात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संक्रमण टाळण्यासाठी पुढील 10 दिवस गाव बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती राजापूरचे उपसरपंच सचिन चौधरी यांनी दिली. श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर गाव कोरोना संक्रमण टाळण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन अशी माहिती ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. श्रीगोंदा तालुक्यात मागील 24 तास आढळले 9 नवीन कोरोना रुग्ण. यामध्ये प्रामुख्याने काष्टी व श्रीगोंदा फॅक्टरी प्रत्येकी 2, तर श्रीगोंदा शहर, पिंपरी कोलंदर, जंगलेवाडी, मतार पिंपरी, मढेवडगाव प्रत्येकी 1 नवीन कोरोना रुग्ण आढळला. महत्त्वपूर्ण, मागील 24 तासात श्रीगोंदा तालुक्यात 1 नवीन कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून सदर व्यक्ती श्रीगोंदा शहरातील असून 60 वर्षाची होती. उपचारादरम्यान नगरला मृत्यू. श्रीगोंदा तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली थेट 470 पार. आशादायक बाब, आत्तापर्यंत 411 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्ता 39 कोरोना रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत श्रीगोंदा तालुक्यात कोरोनामुळे 13 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली थेट 12,260 वर. उपचार घेऊन बरे झाल्यांची संख्या 8,993 एवढी, तर सध्या 3,114 कोरोना रुग्ण उपचार घेत असून अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 153 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पाहत राहा, ऐकत राहा एबी न्यूज. धन्यवाद.